त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे या आघाडीचे अधिकृत जे आपण सात उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री अशा सर्वांचे नेते आपल्या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सुधाकर रावजी रोहन साहेब या तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अकोला शहराचे शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नगर जिल्ह्यातून आलेले अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तालुक्यातून उपस्थित असणारे आणि शहरातून उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमच्या पुणे जिल्ह्याचे सहनिरीक्षक उत्कर्षताई रूपवते उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्व आपले उमेदवार समोर उपस्थित बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार बांधव आज या ठिकाणी या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेला आणि आवर्जून उत्कर्षताही असतील आमचे श्रीयुत मित्र बनकर असतील यांनी आम्हाला या सभेसाठी आमंत्रण दिलेलं या भागामध्ये या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत तालुक्याचे अध्यक्षांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितले आणि साई वेळेच्या अगोदर शहर अध्यक्ष बाळासाहेबांनी देखील अनेक प्रश्न या ठिकाणी सांगितले आम्ही देखील साहेब आवर्जून या ठिकाणी मुद्दामून आलो आणि दुपारी 2 वाजता आल्याच्या नंतर काही प्रभागामध्ये फिरलो आता आमच्या मंत्रताईंनी भाषण केलं किंवा त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्यांनी जे सांगितलं ती गोष्ट मंडलिक ताईंनी ती गोष्ट खरी आहे की आपले 7 च्या 7 उमेदवार प्रचंड मत अधिक्यने निवडून आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही तालुका अध्यक्षांनी सांगितलं की 13 जागांवरती उमेदवार उभे करायचे होते परंतु आघाडीच्या चर्चा सुरू असताना अचानकपणाने आघाडी या ठिकाणी झाली नाही असू द्या 7 जागांवरती आज आपण स्वतंत्रपणाने लढतोय रिपब्लिकन पार्टीच्या पाठिंब्याने आपण लढतोय आणि मला या ठिकाणी आज खात्री आहे आदरणीय नंदा साहेब या ठिकाणी आहे की आपण मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी झाली त्यावेळेला आपल्याला आघाडीमध्ये 4 जागा या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या आणि 4 पैकी 3 जागांवरती आपला विजय साहेब या ठिकाणी झालेला होता परंतु आज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढत चाललेली आहे नामदार साहेब असतील नाना पटोलेजी असतील या सर्वांचं म्हणणं आहे काँग्रेसने सक्षम झालं पाहिजे काँग्रेसने स्वतंत्र लढलं पाहिजे त्याची नांदी म्हणून आज अकोला नगरपंचायतची निवडणूक उद्या 7 च्या 7 जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि माझी एकच विनंती राहणार आहे की आपले उमेदवार उद्या निवडून गेल्याच्या नंतर त्या नगरपंचायतमध्ये असं काम करा की पुढच्या पंचवार्षिकला ओबीसीचा प्रश्न मिटल्याच्या नंतर 17 च्या 17 जागा आपण लढवून 17 च्या 17 जागांवरती विजयी झाला पाहिजे
एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराज. यानंतर आपल्या तालुक्याच्या सुकन्या